नमस्कार, मी वैष्णवी। ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। देशातून होणाऱ्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत 146% वाढ। खरीपात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासू देणार नाही, दादा भुसे यांचं आश्वासन। आणि देशातली खाद्यतेल समस्या सोडवण्यासाठी भारतानं थायलंडमधून पाम तेलाची आयात वाढवली आहे। काय आहे बातमी, पाहूया आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या आर्थिक वर्षात देशातून होणाऱ्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे। 2020-21 भारतानं एकूण 35,448 कोटी रुपयांची बिगर बासमती तांदळाची निर्यात केली आहे। 2019-20 ही निर्यात 14,400 कोटी रुपयांची होती। म्हणजे देशातून होणाऱ्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत एका वर्षात 146% वाढ झाली आहे। बिगर बासमती तांदळाची निर्यात जास्त करून आफ्रिकन आणि आशियातल्या देशात झाली। काकीनाडा, विशाखापट्टणम, चेन्नई, मुंद्रा आणि कृष्णपट्टणम या बंदरावरून तांदूळ रवाना करण्यात आला। येत्या काळात पारादीप देखील तांदूळ निर्यातीसाठी महत्त्वाचं बंदर ठरत आहे। कोरोनामुळे सलग 2 ग्रामीण भागातल्या गुरांचे बाजार प्रशासनानं बंद केलेत। गुरांचे बाजार बंद केल्यानं पशुधन खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प झालाय। जनावरं खरेदी करायचे असेल किंवा विकायचे असेल तरीही अडचणी येत आहेत। खरीप हंगामाच्या आधीची कामं सुरू झाली आहेत, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना बैलजोडीविना शेती कशी करावी असा प्रश्न पडलाय। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे आणि खतांची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलंय। आगामी खरीप हंगामाच्या नियोजन आणि कृषी संलग्न योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात लातूर कृषी विभागाची आढावा बैठक रविवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते। देशात 30 एप्रिलपर्यंत एकंदर कापूस साठा 95 लाख गाठी इतका आहे असा अंदाज भारतीय कापूस संघटनेनं म्हणजे CAI दिलाय। 30 सप्टेंबरपर्यंत देशातील एकूण कापूस साठा 116 लाख गाठींचा असणार आहे असा अंदाज संघटनेनं बांधलाय। म्हणजे पुढच्या वर्षी मोठा कॅरीओव्हर स्टॉक असणार आहे असं चित्र दिसतंय। देशपातळीवर इतका मोठा साठा शिल्लक असताना कापूस लागवड किती करावी अशा संभ्रमात शेतकरी आहेत। त्यामुळं कापसाचं उत्पादन आणि साठे यावर सरकारी संस्थांनी स्पष्टता आणावी असं कॉटन गुरुचे अध्यक्ष मनीष डागा म्हणालेत। मोठी बातमी पाहण्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती। कपाशीला ठिबक बसवायचंय, तेही जगातलं नंबर 1 नेटाफिमचंच। हे पहा, नेटाफिम ठिबक मुळे होणारे फायदे। कपाशीची पूर्व हंगामी लागण शक्य, कमी पाण्यात एक समान आणि उत्तम उगवण, फूल आणि पातींची भरपूर संख्या, वजनदार बोंडे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी, दर्जेदार आणि अधिक लांबीचा कापूस धागा। तेव्हा आजच बसवा नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89-55-66-44-03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800-103-2000। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया आजची मोठी बातमी। साधारणपणे भारत देशांतर्गत खाद्यतेल पुरवठा करण्यासाठी मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेलाची आयात करतो। मात्र या 2 पाम तेलाच्या किमतीत अलीकडं वाढ झाली असल्यानं भारतानं तिथून पाम तेलाची आयात कमी केली होती। पाम तेल आणि देशांतर्गत तेल बियाण्याच्या वाढत्या किमतींमुळं भारतातल्या खाद्यतेलाच्या किरकोळ दरात मोठी वाढ झाली असल्यानं केंद्र सरकार अडचणीत आलं आहे। मात्र मलेशिया आणि इंडोनेशियाला आता स्वस्त पर्याय उपलब्ध होताना दिसतंय। थायलंडमधील पाम तेलाचे दर $10 प्रतिटन स्वस्त असल्यानं व्यापारी तिथल्या पाम तेलाला प्राधान्य देत आहेत। मेमध्ये थायलंडमधून भारतानं 75,000 टन पाम तेल आयात केलंय। SCA या भारतीय व्यापारी संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतानं एप्रिलमध्ये फक्त 8,206 टन पाम तेल थायलंडमधून आयात केलं होतं, तर जानेवारी आणि मार्च या तिमाहीत थायलंडमधून पाम तेलाची आयात 0 होती। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक अपडेटसाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।